नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा 24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। अमेरिकेची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात। जॉन्सन्स अँड जॉन्सन्स या अमेरिकन कंपनीने कोविड-19 लस बनविण्यात आणखी एक यश संपादन केले आहे। लस क्लिनिकल चाचणीत अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे असा दावा कंपनीने केला आहे। जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे, त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्यात अनेक देश प्रयत्न करीत आहेत। अनेक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे। जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीने जाहीर केले आहे की त्यांची स्वयंसेवकांना देण्यात आलेली लस क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचणारा अमेरिकेचा हा चौथा स्वयंसेवक आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर अमेरिकन नागरिकांना लस चाचणीच्या नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे। व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी माहिती दिली। आम्ही अमेरिकेच्या इतिहासात आर्थिक सुधारणा वेगाने केली आहे। आमचा दृष्टिकोन विज्ञानास पाठिंबा देणार आहे। बिडनेचा दृष्टिकोन विज्ञान विरोधी आहे। बिडेनने चीन आणि युरोपच्या प्रवासावर निर्बंध आणि रणनीतीचा विरोध केला आहे। त्यांच्याजवळ कधी न संपणारा लॉकडाऊन आहे। आमची योजना व्हायरस नष्ट करेल, बिडनेची योजना अमेरिकेला चिरडेल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।